नमस्कार, मी सुवर्णा, बातमी आणि बरंच काही बुलेटिनमध्ये स्वागत. दिवाळीच्या दिवशी सकाळपासून साईबाबांची शिर्डी भाविकांनी गजबजून गेलेली आहे. अनेक साई भक्तांनी आपली दिवाळी साईबाबांच्या नगरीत येऊन साजरी केली. साई मंदिर परिसरामध्ये सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत, तर शेकडो भाविक साई मंदिर परिसरामध्ये दीप प्रज्वलन करताना, दिवे लावताना दिसत आहेत. साई मंदिर प्रशासनानेही बाबांची चावडी, द्वारकामाई आणि मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केलेली आहे. तर शनिशिंगणापूर इथल्या भक्तांच्या देणगीतून साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांनी मोठ्या उत्साहानं दिवाळी शिर्डीत साजरी केली. एका बाजूला शिर्डी नगरी साई भक्तांनी फुलून गेलेली आहे. सकाळी भाविकांनी दीप प्रज्वलन केलं, वेगवेगळ्या ठिकाणी पणत्या लावल्या, काही ठिकाणी महिलांनी रांगोळ्या काढल्या आहेत. तर शनिशिंगणापूरच्या गोळा झालेल्या निधीतून, किंवा शनिशिंगणापूर इथल्या सगळ्या भाविकांनी गोळा केलेल्या निधीतून मंदिराला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे, सजावट करण्यात आलेली आहे. ही दोन दृश्य शिर्डीतली अनेकांच्या मनाचे भाव असतात, हे शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी किंवा त्यांच्या सान्निध्यात दिवाळीचा दिवस साजरा करावा, तसा तो भाविकांनी साजरा केला. साईबाबांच्या मंदिरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे, फुलांच्या सजावटी करण्यात आलेल्या आहे आणि सुरेख रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहे. सर्व साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घ्यावा व पुन्हा एकदा सगळ्या साई भक्तांना संस्थानतर्फे दिवाळीच्या शुभेच्छा. फक्त या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं की सध्या आपलं दर्शन संपूर्णपणे ऑनलाईनच चालू आहे. सर्व साई भक्तांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा. दिवाळीत विविध वस्तूंची खरेदी करण्याकरता नागरिक गर्दी करतात. मग ही गर्दी एखाद्या बाजारपेठेत होते, मोठ्या दुकानांमध्ये होते, तर कधी मॉलमध्ये सुद्धा खरेदी केली जाते. पण आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलो आहे जिथे तुम्ही दृश्य पाहाल तर थक्क व्हाल. ही बातमी आहे नाशिकची. नाशिकमध्ये खरेदी करता नागरिकांनी बाजारपेठेत नव्हे तर चक्क कारागृहात गर्दी केली आहे. आता कारागृहात जाऊन नागरिकांनी काय काय खरेदी केलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण आम्ही सांगतो या कारागृहातील बंदिवानांनी दिवाळीकरता लागणारे कंदील, उटणं, पणत्या या गोष्टी बनवलेल्या होत्या. इतकंच नव्हे तर गृहोपयोगी साहित्य आणि फर्निचरसुद्धा बनवलं. हे सगळं साहित्य खरेदी करण्याकरता नाशिकच्या कारागृहात नागरिकांनी गर्दी केली होती. कारागृहात दिवाळी साहित्याची खरेदी करण्याचा आनंद काही वेगळाच. कारागृहात खरेदी करण्यासाठी अनेक जण आलेले होते. नेमक्या त्या लोकांच्या भावना काय होत्या, इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी. दृश्यांमध्ये दिसत असलेले हे आकाश कंदील आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो आपल्याला एखाद्या दुकानातला किंवा मॉलमधला परिसर आहे असं वाटत असेल, कारण या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या सगळ्याच वस्तू ज्या आहे त्या एखाद्या मॉलप्रमाणे अशा प्रकारे थाटण्यात आलेलं आहे. मात्र या वस्तू कुठल्या दुकानातल्या किंवा कुठल्या मॉलमधल्या नसून या वस्तू आहे नाशिक मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांनी बनवलेल्या सगळ्या वस्तू आहे. सर्वीकडे खरं तर दिवाळीचा माहोल आहे आणि दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी आहे. मात्र नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदिवानांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या साहित्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आलेली आहे आणि याच मागणीनुसार ग्राहकांची देखील गर्दी या दुकानामध्ये होती आहे. आपण दृश्यांमध्ये बघतो हे सर्व बंदीवान आहे. कोणी खुनातल्या गुन्ह्यातलं आरोपी आहे, कोणी चोरीच्या गुन्ह्यातलं आहे, तर कोणी दरोड्याच्या गुन्ह्यातलं आहे. हे सगळे बंदीवान असले तरी त्यांच्यामध्ये उपजत एक प्रकारची कला आहे आणि याच कलागुणांना वाव देण्यासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहाने अशा प्रकारची संकल्पना पुढे आणली आणि या बंदीवानांकडनं तयार करून घेतलेली जी साहित्य आहे ते अशा प्रकारे विक्रीसाठी ठेवलेलं आहे. आपण त्या बंदिवानांशीच बोलण्याचा प्रयत्न करूया. त्यांनी हे सगळं साहित्य बनवलेलं आहे. सर, आपने ये जो बनाया आहे पूरा, तो कितने दिन आप ये काम करते हो और आपको इसका मुबदला कैसा मिलता है? अभी एक दिन में कम से कम एक बेड शीट है, दो दिन में एक बेड शीट बनती है, तो उसको हमको जो मुआवजा मिलता है वो एक दिन का कम से कम 45 से 50 रुपये तक हमको मुआवजा मिलता है और वो फिर पूरा होने के बाद में हमको पूरा एक महीने के बाद पूरी सैलरी देते हैं. आप बंदीवान हो, आप सजा भुगत रहे हो, मगर ये सब देख के आपको कैसा लगता है? आपके घर में भी पहले दिवाली होती होगी. ये देखकर अच्छा लगता है. हमारे भविष्य में कोई ना कोई हमको दूसरी एक दिशा मिलती है कि हमको यहाँ कुछ सीख के जाके हमको बाहर कुछ बने कि कुछ भी हमारी दिशा चेंज हो के कुछ बिजनेस में जावे, ये हमारी इच्छा रहती है एक बंदी की. आणखी काही बंदीवान आहे दादा, आपणही बंदीवान आहात, आपण काय बनवता, नेमकं कसलं कसलं काम आपण या ठिकाणी करतात? आम्ही कार्पेंटरचे काम करतो सर.
इथे आल्यानंतर आम्हाला ते शिकवण्यात आलं आणि आम्ही या वस्तू बनवल्या आणि आम्हाला त्याच्या मेहनताना पण मिळतो आणि आमची दिवाळी या वेळेस चांगली जाणार आहे. आपल्यासोबत या कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ सर आहे. सर, अतिशय वेगळी संकल्पना आहे आणि खरोखरच या संकल्पनेचं कौतुक करायलाच हवं. नाशिकच्या कारागृहामध्ये हे सगळं आपण प्रदर्शन मांडलं आहे, नेमका काय काय वस्तू आहे आणि काय यामागचा उद्देश आहे? ह्यामागचा उद्देश असा आहे की कारागृहामध्ये जे बंदी दाखल होतात ते सर्व काही गुन्हेगार नसतात. 80% लोक हे हॅबिच्युअल नसून हे कळत नकळत आलेले असतात आणि त्यांना सुधारण्याची एक ते त्यांची एक भावना असते. अशा भावनेतून शासनाने जे काही उपक्रम आम्ही राबवले आहेत त्याचा आम्ही हा एक उपक्रम आहे की त्यांच्यामध्ये चांगली सुधारणा होऊन समाजामध्ये एक चांगला मेसेज जावा आणि ते देखील माणूस आहे आणि त्यांचे जे कला आहेत ह्या समाजाला कळाव्यात ह्या उद्देशाने दिवाळी मेळावा आम्ही साजरा करत असतो. काय भावना घेऊन आपण हे खरेदी करताय? दर्जेदार आणि एकदम चांगल्या वस्तू बनवलेल्या आहे. सागाच्या वस्तू आहे, मजबूत आहे, टिकाऊ आहे, म्हणून खरेदी करायला आलो आहे आम्ही. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर कंदील असतील, पंत्या असतील, उटणे असतील, अशी सगळेच साहित्य या मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या बंदीवानांना याचा मोठा फायदा जो आहे तो मिळतो. आपण दृश्यांमध्ये पुन्हा बघू शकतो की कंदील या ठिकाणी ठेवण्यात आलेले जे दिवाळीसाठी विशेषतः प्रत्येक घरावर चढवले जातात. त्याचबरोबर रांगोळीमध्ये ठेवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडी साच्यामधल्या पंत्या ज्या आहेत त्या या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहे. सुगंधी उटणे जे आपण बाजारात खरेदी करतो ते देखील या ठिकाणी विक्रीसाठी आहे. त्याचबरोबर पंत्या ज्या आहे आपण घराच्या परिसरामध्ये लावतो त्या देखील विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहे आणि घरात सजावटीसाठी लागणारं सगळंच साहित्य या दुकानामध्ये आल्यानंतर आपल्याला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत.